नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। दुबई हून कालिकत येथे येणारे एअर इंडियाचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आहे। टेबल रनवे हून घसरून पुढे हे विमान निघून गेले, त्यामुळे ही दुर्घटना झाली आहे। केरळ विमान दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झालं आहे। या अपघातात 2 पायलट सह 18 जणांचा मृत्यू झाला आहे तर 170 लोकांना वाचविण्यात आले आहे। एअर इंडियाचं विमान IX 1344 मध्ये 190 लोक होते, ज्यात 174 प्रवासी, 10 मुलं, 4 केबिन क्रू आणि 2 पायलट होते। अपघातातील सर्व जखमींना मुलप्रूम आणि कोझिकोड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। पावसामुळे विमान कोझिकोड रनवेवरून घसरलं आणि 35 फूट खाली कोसळलं। एअर इंडियाचे IX 1344 या विमानाचे 2 तुकडे झाले आहेत। लहान मुलांसह अनेक लोक विमानात अडकली होती, काही लोक सीट खाली अडकली होती। हे चित्र भयावह होतं, अनेकांचे हातपाय तुटले होते, सगळीकडे रक्तच रक्त दिसून येत होते। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।